सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत उदय या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता संजय पाटीलला 24 मार्चला मुलगी झाली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. पहिल्यांदाच आई बाबा होण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी स्पेशल असतो. संजय आणि अबोली सुद्धा बाळाच्या येण्याने खूपच आनंदात आहेत. त्याने थाटामाटात लेकीचं घरी स्वागतही केलं, तर आता त्याने लेकीचं नावही ठेवलंय. बाळाचं नाव दोघांनी राही असं ठेवलंय. बाळाच्या जन्माचा आणि नावाचा अर्थही संजयने सांगितला. राजश्री मराठी शोबजला संजयने एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आणि सांगताना त्याच्या भावनाही व्यक्त केल्यात. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2023 हा शो साजरा करून घरी आलो तेव्हा अबोली आई होणार आणि मी बाबा ही गोड बातमी कळली. तो आनंद सांगू शकत नाही इतका होता. त्यानंतरचे महिने कसे गेले कळलंच नाही. खूप सुरुवातीपासूनच अबोलीने नावं शोधायला सुरुवात केली होती. त्यात मुलींचीच नावं जास्त होती. मी तर अगदी शेवटी शोधेन, फायनल करेन, तू आता शोध असं सांगून तिच्यावर सोडलं होतं. आणि मग काय, 24 मार्च 2024 होळी पौर्णिमेचा उत्तम मुहूर्त सदती आमच्या आयुष्यात आली. अजूनही नाव फायनल केलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये असताना मध्यरात्री जी नावं शॉर्टलिस्ट केली होती ती पुन्हा ऐकू लागलो, उच्चारू लागलो. वल्लरी, इधा, मोहा, क्रिशा, स्वहा, कथा आणि राही अशी अनेक नावं काढली होती. पण अबोलीची आणि माझी फर्स्ट चॉईस राही होती. राही हे नाव आम्ही दोघांनी मिळून निवडलं होतं. हे नाव आम्ही अबोलीच्या आईबाबांना सांगितलं, त्यांनाही खूप आवडलं. त्यात अबोलीच्या बाबांचा अंकशास्त्र न्यूमरोलॉजीचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी सुद्धा राही हे नाव उत्तम आहे असं सांगितलं. राही हे नाव कृष्णाशी जोडलेलं आहे. कृष्णाचा अवतार असलेल्या पांडुरंगाची पत्नी देवी आणि राही म्हणजे आध्यात्मिक पथावर वाटचाल करणारी. आणि मग 12व्या दिवशी तिला पाळण्यात घालून बारसं साजरं केलं आणि राही हे नाव ठेवलं असं यावेळी संजयने सांगितलं. तुम्हाला राही हे नाव कसं वाटलं आणि त्यामागचा अर्थ आवडला का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.